लाईटिंग पार्लर सध्या 2019 विधानसभेचे वारे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहत आहे आणि यामध्ये चर्चेचा विषय बनला आहे तो आगरी सेनेचा पाठिंबा कोणाला. आपल्यासमोर आगरी सेनेचे पालघरमधील काही पदाधिकारी आहेत, आपण यांच्याशी बातचीत करूया. नमस्कार, तुमचं नाव? माझं नाव नरेश प्रकाश धोडी आहे. तुम्ही सध्या आगरी सेनेच्या कोणत्या पदावर कार्यरत आहात? मी आगरी सेनेचा पालघर तालुका युनियन अध्यक्ष आहे. आणि तुम्ही पालघरमधील कोणकोणत्या विभागातून काम करता? मी एक आदिवासी समाजाचा आहे आणि मी आगरी सेनेचा श्री कैलास पाटील काका उपाध्यक्ष महाराष्ट्र यांच्यासोबत काम करत आहे. माझे बोईसर जिल्हा परिषद गट व मान जिल्हा परिषद गट मध्ये मतदारसंघात बोईसर जिल्हा परिषद व मान जिल्हा परिषद दोन गटामध्ये चांगलं प्रभुत्व आहे. श्री कैलास पाटील काका सांगतील ते आम्ही बोईसर विधानसभामध्ये काम करू. आपल्यासमोर आगरी सेनेचे पदाधिकारी आहेत, आपण यांच्याशी बातचीत करूया. तुमचं नाव आणि तुम्ही कोणत्या पदावर आहात? नमस्कार, मी आगरी सेना जिल्हा संघटक सचिन पाटील. गेले एक वर्ष आम्ही संघटनेत कैलास काकांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो. आमच्या इथे परिस्थिती एकदम बिकट होती. कैलास काका आले, आम्ही जोडलो गेलो कैलास काकांना. आमच्याकडे पाण्याचे पण विषय भरपूर होते. आज 18 गावांचं पाणी हे एकेला जात होतं. आम्हाला कळालं, आम्ही कैलास काकांकडे घेऊन गेलो. कैलास काका आम्हाला गोबरराव डोळीकर ते मंत्रालयामध्ये बसतात, पाणीपुरवठा मंत्री आहेत, त्यांच्याकडे घेऊन गेलो. आणि तो पाण्याचा प्रश्न 18 गावांचं पाणी हे एसडीला दिला होते, ते आमच्या परत गावांना पाणी भेटलं. आणि आमचं 6 एकर जागेचा विषय आहे, 6,000 एकर जागेचा विषय. तिथे आमच्या महिलांना फेडरेशन करून काका ही जागा देणार आणि त्याची प्रोसेस चालू केलं आहे कलेक्टरकडे, प्रांताकडे, तहसीलदारकडे आणि आम्ही मिनिस्टरकडे हे आमचे पूर्ण निवेदनं दिलेली आहेत आम्ही. आणि भूमिपुत्रांच्या नोकऱ्यांसाठी GM डेअरी, अमूल डेअरी अशा कंपन्यांमध्ये नवनीतमध्ये आम्ही जाऊन आंदोलनं केली. त्यांनी आता आम्हाला पुढच्या महिन्यात कामाला लावतो असं आश्वासन दिलेलं आहे. कैलास काकाने खूप चांगलं काम चालू केलं आणि आम्ही कैलास काकांच्या आदेशाचंच पालन करणार. कैलास काका जे बोलतील ते बोईसर विधानसभेमध्ये आमदार निवडून आणतात. मग या विधानसभा निवडणुकीला एक सूत्रांच्या माहितीनुसार असं कळते की शिवसेना भाजप युतीला आगरी सेनेचा पाठिंबा आहे, तर तुमच्या मतानुसार पालघरमध्ये तुम्ही कोणत्या पक्षाला सपोर्ट करणार किंवा पाठिंबा देणार? कुठल्याही पक्षाशी काही आम्हाला माझा संबंध नाही. कैलास काका जे बोलणार, जे कैलास काका डिसिजन देणार तो आमदार येणार बोईसरमध्ये, हे एवढं सांगतो आम्ही. कारण की आता बघा, एडवान सफाळे जिल्हा परिषद गट इथे जवळजवळ आमची समाजाची आगरी कोळी आणि आदिवासी हे समाजाची आणि सर्व काकांना जोडलेली लोक आहेत. राहिला विषय बोईसरमध्ये तर नरेश जोडी आहे, त्यांच्याकडे 2 जिल्हा परिषद गट आहेत. राहिला विषय इकडचा तिथे पण आमचे कार्यकर्ते आहेत हायवेला चांदीपमध्ये आणि आम्ही चांगल्या प्रकारे ती सीट निवडून आलो. एकंदरीत आपण पाहिलं की काही दिवसांपासून मेसेज जे फॉरवर्ड होत आहेत त्या ते चुकीचे असून किंवा याला आगरी सेनेचा पालघरमधला काहीही सपोर्ट नसून पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार श्री कैलास पाटील काका जे म्हणतील तोच पालघरमधील निर्णय हा अंतिम असेल. शेवटी एवढंच म्हणे की मतदान हा आपला हक्क आहे, तो हक्क हे आपले कर्तव्य बजावा. तसेच तुम्ही तुमच्या मतदानावर तुमचं भविष्य असेल त्यामुळे निर्णय व्यवस्थित घ्या. व्हिडिओ चॅनल्स मनोज तांबेसह प्राचिकिनी न्यूज 19 पालघर.